वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकालेषु सर्वदा। आपले पंतप्रधान मोदी यांनी खूप चांगला मंत्र दिलेला आहे, आयटी प्लस आयटी इज इक्वल टू आयटी। पण हा काय प्रकार आहे आयटी प्लस आयटी इज इक्वल टू आयटी, म्हणजे 2+2 इज इक्वल टू 9 असं हे काय आहे? पण मित्रांनो याच्यामध्ये खूप महान अर्थ आहे। आयटी प्लस आयटी, आयटी इज फर्स्ट इज आयटी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी प्लस इंडियन टॅलेंट जे तुम्ही सर्व आहात इज इक्वल टू इंडिया टुमारो। जर भविष्यातला भारत घडवायचा असेल तर आज ते सगळ्यांना इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं शिक्षण आपल्याला देता आलं पाहिजे। त्यासाठी डिजिटल इंडियाची स्थापना केली। डिजिटल इंडियाच्या माध्यमातून या मोदी गव्हर्नमेंटने घराघरात नॅशनल ऑप्टिकल फायबर नेटवर्क पूर्ण भारतामध्ये टाकून 7 लाख खेडी या इंटरनेटच्या माध्यमातून जोडल्या गेल्या। NKN नॅशनल नॉलेज नेटवर्क, या नॅशनल नॉलेज नेटवर्कच्या माध्यमातून 4000 वरती संस्था आज एकत्र आलेल्या। पुण्यामध्ये एका विशिष्ट कॉलेजमध्ये होणारं शिक्षण तिकडे दूर सांगली सोलापूरच्या तिकडे तिथल्या शाळेमध्ये सुद्धा तोच शिक्षक त्याच वेळेला तिकडे सुद्धा शिकवू शकतो। तर नेटवर्किंग ऑफ द नॅशनल लेवल इन्स्टिट्यूशन हे खूप खूप मोठी गोष्ट आहे। मला एक छोटीशी गोष्ट जी आमच्या बाबतीत घडली ती तुमच्याशी शेअर करतो शिक्षणाची। मित्रांनो मला अब्दुल कलाम साहेबांसोबत काम करण्याचा योग आला आणि त्यांच्या पुरा नावाच्या कन्सेप्टवर काम करण्याची संधी मिळाली। पुरा याचा अर्थ असा आहे प्रोव्हाइडिंग अर्बन ऑपॉर्च्युनिटीज टू रुरल एरिया। जे जे काय उत्तम अर्बन मध्ये आहे ते रुरल ठिकाणी कसं ट्रान्सफर करण्यात येईल, इथे असलेलं उत्तम शिक्षण तिथे कसं देता येईल, इथे असलेलं उत्तम आरोग्य तिथे कसं देता येईल, इथे असलेलं उत्तम शेतीविषयक तंत्रज्ञान अगदी डीप रूट विलेजेसमध्ये कसं देता येईल, त्याच्यावर कलाम साहेबांनी खूप चिंतन केलं। ही रोट वन बुक कॉल्ड टार्गेटेड 3 बिलियन, हे जरूर हे पुस्तक वाचा आणि त्या टार्गेटेड 3 बिलियनचा अनुवाद त्याचं प्रॉपर पॅकेजिंग करून तुमच्या आमच्या समोर ठेवलेलं डिजिटल इंडियाचं एक स्वप्न। जे काही कलाम साहेबांनी टार्गेटेड 3 बिलियन मध्ये म्हटलेलं आहे तेच डिजिटल इंडिया। पॉवर टू एम्पॉवर असं डिजिटल इंडियाचं आहे। पण आज जगामध्ये भारताची जी परिस्थिती आहे ज्या आयटी इन्फ्रास्ट्रक्चरवर आपण आज बोलतो ती केवळ या डिजिटल इंडियाच्या स्वप्नामुळे साकार झाली। तुमचं आधार कार्डचं लिंकिंग असेल, तुमचं मोबाईलचं पेनिट्रेशन असेल, जाम नावाचा एक संकल्प पीएमओ ऑफिस पीएमओने दिला, जनधन योजना JAM, ए आधार आणि एम मोबाईल, हे तिघ जण एकत्र जर आले तर तुमचं होणारं बँकिंग, तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर होणारे पैसे, डिजिटल सिग्नेचर तुम्हाला प्रत्येकाला पाहिजे, डिजी लॉकर तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स नेहमी कॅरी करण्याची गरज नाही, तुमचे वैद्यकीय कागदपत्र एक्सरेज MRI तुम्हाला सोबत कॅरी करायची गरज नाही। या डिजी लॉकरमध्ये तुम्ही तुमचं अकाउंट उघडा, त्याच्यामध्ये सगळे डॉक्युमेंट्स ठेवा, अतिशय सेफ। मित्रांनो विनंती करतो तुम्हाला की उमंग नावाचं एक अतिशय सुंदर ऍप या डिजिटल इंडियाचं आहे, ते तुम्ही अवश्य डाउनलोड करा। त्याच्यामध्ये सरकारी सर्व योजना, तुमच्या त्यामध्ये असणाऱ्या स्कॉलरशिप्स, तुमचे वेगवेगळे तुम्हाला भरायचे असलेले बिल, तुमच्या संपत्तीविषयी असंख्य सेवा या उमंग नावाच्या ऍपमध्ये भारत सरकारने दिली। आपण चर्चा करत होतो
कि नेशनल नॉलेज नेटवर्क, नेशनल ऑप्टिकल फाइबर नेटवर्क, मूक्स नावाचा एक प्रकार आणलाय, मूक्स मॅसिव ऑनलाईन ओपन कोर्सेस. 2013 मध्ये MIT बोस्टन, हार्वर्ड, स्टॅनफोर्ड, येल या विद्यापीठांनी अन्न वस्त्र निवारा आणि शिक्षण, आपल्याकडे अन्न वस्त्र निवारा, मोबाईल कनेक्शन आणि शिक्षण, तर शिक्षण त्यांनी फ्री ऑफ कॉस्ट द्यायचं ठरवलं. पण तुम्हाला जर त्याचं सर्टिफिकेट पाहिजे असेल, त्याचा डिप्लोमा पाहिजे असेल, त्याची डिग्री पाहिजे असेल, तर तुम्हाला त्याचे पैसे द्यावे लागतील. पण तुम्हाला एक विशिष्ट कोर्स शिकायचा, समजा तुम्हाला BA सायकोलॉजी शिकायचं, तर पूर्ण 3 वर्षाचा कोर्स तुम्ही ऑनलाईन एकही पैसा न देता करू शकता. पण त्याचं असेसमेंट, त्याची एक्झाम, तर हे बुक्स त्याचे असंख्य प्रकार आहेत. मी ज्या विद्यापीठांची नावं घेतली त्यांनी हे शिक्षण फ्री ऑफ कॉस्ट त्यांच्या वेबसाईटवर तुम्हाला अवेलेबल करून दिलं. त्याच्यामध्ये EDX असेल, त्याच्यामध्ये Udacity असेल, त्याच्यामध्ये Coursera असेल, त्याच्यामध्ये ओपन टू लर्न असेल, हे अशी कितीतरी नावं घेता येतील. कोविंनी यांचे हे बुक्स आज जगात अवेलेबल. पण या डिजिटल इंडियाच्या अंतर्गत आपण स्वयंप्रभा हे पोर्टल NPTEL DTH 32 चॅनल्स, इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांकरता वेगळं चॅनल, तुमच्या नॉन इंजिनिअरिंग कोर्सेस करता वेगळं चॅनल, शाळांकरता डीजी शाळा, ई पाठशाळा, सगळं शिक्षण फ्री ऑफ कॉस्ट, तुम्हाला लागणारी पुस्तकं फ्री ऑफ कॉस्ट, तुमच्याकडे फक्त कनेक्टिव्हिटी हाच एक आहे. आणि मित्रांनो, मी तुम्हाला म्हटलं की मोबाईलची किंमत काहीच काळामध्ये तुम्हाला दिसेल की 100 रुपयांमध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल प्राप्त होईल. BSNL सारख्या संस्था आज पुढे येत आहेत. कनेक्टिव्हिटी हा इश्यू भविष्यात असणार नाही आणि शिक्षण तुम्हाला घर बसणार. एज्युकेशन टू होम असा कन्सेप्ट, ज्ञान गंगा घरोघरी. तर हे जे पोर्टल आलेत, स्वयंप्रभा आलेले, त्याचा मी वारंवार उल्लेख करतोय. आत्ताच परवा जेव्हा लॉकडाऊन 4.0 झाला, तेव्हा या सगळ्या चर्चांचा उहापोह तिथे करण्यात आला की या सगळ्या हे सगळं भविष्यातलं शिक्षण, हे घर बसल्या शिक्षण. इतक्या झटपट आपण त्या लॉकडाऊनशी समरस झालो, इमिजिएट त्या गोष्टी अडॉप्ट केल्या. मग त्याच्यामध्ये तुमचं झूम ऍप असेल, वेबएक्स असेल, गुगल टीम असेल, शेकडोनी ऍप्स आलेत की जे तुम्हाला ऑनलाईन टीचिंग लर्निंग साठी मदत करतात. एवढंच नाही, तुमच्या असेसमेंट साठी, तुमच्या परीक्षा घेतात, तुमचे मार्क्स, तुमचे ग्रुप डिस्कशन, तुमचे पर्सनल इंटरव्ह्यूज, हे सगळं ऑनलाईन करण्यात आलेलं आहे. आणि त्याचा आपल्या इंडियन टॅलेंटनी त्याचा अतिशय समंजसपणे उपयोग करून भारताच्या जडणघडणीकरता मदत करण्याचा जो संकल्प पंतप्रधानांनी सोडलाय, त्याला मदतीच्या स्वरूपात आपण त्यांना फॉलो करतोय. मित्रांनो, मी जेव्हा असं म्हटलं की भविष्यातले क्लासरूम्स कशा असतील, सोशल डिस्टन्सिंगचा एक कन्सेप्ट आहे. हा कोरोना काही 1 वर्षात, 6 महिन्यात, 1.5 वर्षात, 2 वर्षात, केव्हा त्याचं काय होईल कसं होईल माहित नाही. पण या पुढच्या शाळा कशा असतील? शिक्षण तज्ञ आज असं म्हणतात की सोमवार ते गुरुवार कॅम्पसमध्ये मुलांनी यायचं आणि शुक्रवार शनिवार त्यांनी घरी बसून करायचं. 2 शिफ्टमध्ये शाळा करायच्या, सोशल डिस्टन्सिंगचा वापर करायचा. पण हे सगळं करत असताना या सगळ्या AR VR टेक्नॉलॉजीचा उपयोग तुमच्या शिक्षणाकरता कसा होईल? ऑगमेंटेड रियालिटी, व्हर्च्युअल रियालिटी, एक्सटेंडेड रियालिटी, म्हटलं की हे दिस आर द फ्युचर ऑफ एज्युकेशन. याचं तुमचे इंजिनिअरिंगचे कसे कन्सेप्ट असतील, तुमचे सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, या सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर तो कन्सेप्ट कसा समजावून सांगायचा? क्लासरूम सेटअप डिव्हायसेस भविष्यातले कसे असतील? त्या क्लासरूम तशाच असतील का की 60 मुलं बसलेले आहेत आणि शिक्षक नाही? त्या क्लासरूम मध्ये आता वेगवेगळी इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस बसवण्यात येतील. तुमच्या टीचिंग लर्निंग हॅबिट्सवर, तुमच्या टीचिंग लर्निंग अंडरस्टँडिंगवर विचार करण्यात येईल. एवढंच नाही तर रिडिझायनिंग ऑफ द लर्निंग प्रोसेसेस,